पर्यावरण संवर्धन समिती ECAच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आरोग्यासाठी उपयुक्त झाडांचं वाटप पिंपळे निलग गावातील व्यावसायिक दुकानदार यांना करण्यात आलंय आणि त्यांच्याकडून हे झाड मी जतन करीन अशी शपथ घेण्यात आली आहे. पिंपळे चिंचवड परिसरात पर्यावरण संवर्धन समिती काम करते. समाजासाठी उपयुक्त अशी ही झाडं आहेत. झाडांचं वाटप पर्यावरण संवर्धन समितीच्या चेअरमॅन विनीता दाते यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे सभासद गोरखनाथ सानप, अनिकेत गोडबोले, नीवा गोडबोले, कमलेश जाधव, मनोज सोनावणे आणि इतर सभासद यांनी केले. यावेळी ECAच्या चेअरमॅन विनीता दाते यांनी विदेशामधून पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आज 5 जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिन, यासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ECAतर्फे आम्ही पिंपळे निलग गावामध्ये कुंड्या देणार आहोत. या कुंड्यांमध्ये झाडे लावलेली आहेत आणि त्या भेट देताना आम्ही दुकानदारांकडून शपथ घेणार आहोत. ती शपथ अशी आहे: माझा धर्म पर्यावरण रक्षण आहे, मी झाडे लावेन, झाडे जगवेन, आपला परिसर स्वच्छ ठेवेन व प्राणी पक्षी वृक्ष व नदी ही जी आपल्या वसुंधरेची शान आहे ह्याचं रक्षण करेन, असे आम्ही सगळ्यांकडून शपथ घेणार आहोत. आणि आमच्या ECAचे जे सदस्य आहेत ते आता पिंपळे निळकमध्ये जाऊन ह्या सर्व कुंड्या देत आहेत. सानप, ECA म्हणजे पर्यावरण संवर्धन समिती. पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील यांच्याच निदर्शनाखाली भरपूर दिवस काम केलेलं आहे आणि त्यांचं निधन झाल्यामुळे पुढे विनीता दाते मॅडम हे अध्यक्ष काम करत आहेत. त्याच संदर्भामध्ये आम्ही आज पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज पर्यावरण दिनानिमित्त गावामध्ये पिंपळे निलग गावामध्ये काही व्यावसायिकांना झाडं दिली आहेत आणि त्यांनी पण सांगितलं की हे झाडं आम्ही सांभाळणार आहोत. आणि आम्हीसुद्धा यावर्षी पर्यावरण संवर्धन समितीच्या मॅडम दाते मॅडम यांच्या आणि पर्यावरण संबंधित टीम ECA टीम यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर झाडं लावलेली आहेत आणि प्रत्येक वर्षी लावत आहोत. आणि झाडं लावणं ही काळाची गरज आहे. आज जर आपण झाडं लावली तर उद्या आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यायची वेळ येणार नाही आणि ही वेळ कधी येऊ नये त्यासाठी झाडं लावणं हे गरजेचं आहे. झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश मी आज पर्यावरण दिनानिमित्त देत आहे. नमस्कार, मी अनिकेत गोडबोले. एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन अशी आमची एक पर्यावरण संवर्धन समिती आहे आणि त्यानिमित्त आम्ही दरवर्षी झाडे लावतो. यावर्षीसुद्धा पावसाळ्याच्या जस्ट आधी आम्ही एवढी खूप सारी झाडे इथे लावलेली आहेत. पिंपरी चिंचवड भागात आम्ही खूप झाडं लावलेली आहेत ह्या आधीसुद्धा. पण आमचा हा उद्देश आहे की सगळ्यांनी झाडे लावावी, सगळ्यांनी झाडे जगवावी. कारण ह्या करोनाच्या पूर्ण दबदबा जो आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजनची खूप कमी होती आणि अजून होणार आहे. आणि मला वाटतं की हे झाडं एक आमच्याकडनं प्रयत्न आहे की छोटे छोटे आम्ही ऑक्सिजनचे हे सिलेंडर लावतो आहे, ज्यांनी मला वाटतं खूप फायदा होईल जगाला आणि आपल्या पुण्याला आणि पिंपरी चिंचवड एरियाला. आणि आमची हीच अपेक्षा आहे की सगळ्यांनी झाडे लावावी, झाडे जगवावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोडबोले आहे. आज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे आणि मी ECAच्या थ्रू झाडं लावायला आली आहे आणि मी लावतीये झाडं, तुम्ही पण लावा. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.